मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवणे आणि हवेतच एकमेकांच्या पतंगी कापणे हा वेगळाच आनंद, मात्र गेल्या काही वर्षापासून या आनंदावर काहीच जीवघेणे सावट उभे राहिले आहे। त्याला कारणही तसेच आहे। गेल्या 4-5 वर्षापासून बाजारात नायलॉन मांजाची चलती असून एकमेकांचा पतंग कापण्यासाठी हा मांजा उपयुक्त ठरतो। मात्र दुसरीकडे याच मांजामुळे मनुष्यासह प्राणी मात्र आणि पक्ष्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे। परिणामी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मनात नायलॉन मांजाविषयी भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे हा मांजा वापरण्यात येऊच नये यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस प्रयत्नशील आहे। अशातच बीडी कामगार येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात नायलॉन मांजाविषयी जनजागृती करण्यासाठी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर औरंगाबाद रोडवरील जनार्दन स्वामी आश्रमात समाधीचे दर्शन घेतले। अंबादास खैरे यांनी कंठभूषण स्वामी संतोष गिरीजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी माधवगिरी महाराज, भाऊ जेजूरकर, समाधान जेजूरकर, कमलाकर गोडसे उपस्थित होते। नायलॉन मांजावर असलेली बंदी कायम राहावी आणि नायलॉन मांजा मुक्त संक्रांत साजरी व्हावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी साधा मांजा आणि पतंगीचे वाटप केले। त्यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त मधुभाऊ जेजूरकर उपस्थित होते। दरम्यान नायलॉन मांजा यापुढे वापरणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली। आम्ही पर्यावरणाचे रक्षण तसेच प्राणी पक्ष्यांचे रक्षण व्हावे यासाठी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा उपयोग करणार नाही। जय हिंद। याबाबत अंबादास खैरे आणि सुनील सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली। आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून बुढी कामगार येथील मनपा शाळेमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना एक साधा मांजा व पतंगींचं वाटप केलेलं आहे, सॅनिटायझर त्याचबरोबर मास्कचं वाटप केलेलं आहे आणि त्याबरोबर त्यांना शपथही दिलेली आहे की नायलॉन मांजा वापरू नये। कारण की नायलॉन मांजाने आपण बघतो बऱ्याचशा पक्ष्यांची हानी होती, काही पुरुष किंवा नागरिकांची देखील हानी होती त्याच्यातनं। त्यामुळं आम्ही ते साधा मांजा वापरण्याची त्यांना शपथ दिलेली आहे व नुसती शपथ न देता त्यांना वाटप देखील केलेलं आहे आम्ही साध्या मांजाचं व पतंगींचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून। मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्माननीय अंबादासजी खैरे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना या ठिकाणी पतंग आणि मांजा यांचं वाटप करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर सॅनिटायझरचं पण वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सॅनिटायझरचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तोही उपक्रम या ठिकाणी चांगला आहे। यापुढे विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा घातक असतो त्यामुळे त्यालाही फाटा देण्यात आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा खेळाचा आनंदही लुटता यावा व नायलॉन मांजाचा उपयोगही होणार नाही याचा दोघींचा समन्वय साधून या ठिकाणी हा कार्यक्रम शहराध्यक्ष युवक काँग्रेसचे अंबादासजी खैरे यांच्या प्रेरणेने किंवा यांच्या पुढाकाराने हा झाला याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि ह्याही पुढे त्यांच्या हातून या विद्यार्थ्यांची असल या भागातील असल अनेक प्रश्न आपण या ठिकाणी निश्चित मार्गी लागतील असं या ठिकाणी मी नमूद करतो। धन्यवाद। नायलॉन मांजामुळे डिसेंबर 2020 एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता। तिच्या मानेला नायलॉन मांजाने मोठी दुखापत झाल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक पक्ष्यांच्या शरीरांना ठिकाणी जखमा झाल्या होत्या। अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विशेष पथक देखील तयार केली आहे। नायलॉन मांजाचा विक्री साठा करणाऱ्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची करडी नजर असणार आहे। यांचे प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।